आणि स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं आहे की यांना आरक्षण नको आहे आणि त्याचसाठी त्यांनी सब कॅटेगरायजचा मुद्दा या ठिकाणी काढला जे आरक्षण देशाच्या भारतीय राज्यघटनेने या देशातील जनतेला दिलं होतं की या ठिकाणी जेव्हा सब कॅटेगरायशन अनुसूचित जातीमध्ये करण्याचा साठी यांनी जी कमिटी स्थापन केली बदर कमिटी ती कमिटी जेव्हा स्थापन होत आहे याचाच अर्थ संविधानाला हात लावला जात आहे ज्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षण या देशामध्ये हवं आहे ज्यांना वाटतं की आमच्यावर अन्याय झाला आणि आम्ही आरक्षित समाज आहोत आमचासुद्धा विकास झाला पाहिजे आमचीसुद्धा प्रगती झाली पाहिजे आणि यासाठी ज्यांनी भांडणं लावलीत त्या भांडखोर लोकांच्या विरुद्ध ही जरांगेंची मोहीम आहे आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आहेत राऊत साहेब राहुलजी महाराष्ट्रात येत आहेत आणि नागपूरमधून त्यांचा एका प्रकारे काँग्रेसचा प्रचार ते सुरू करणार आहे नेमकं काय कार्यक्रम नागपुरात होणार आहे येत्या सहा तारखेला नागपुरामध्ये संविधान सन्मान समारोह आहे आणि त्यासाठी राहुलजींचं आगमन या ठिकाणी होत आहे हाँ समारो हो। सिविल ले हा संविधान सन्मान समारोह ज्या सिव्हिल सोसायटीज आहेत ज्या भारत भारतजोडोमध्ये त्यांच्यासोबत जोडल्या गेल्यात त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे मला आठवतं की वीस नोव्हेंबर दोन हजार साली नागपूरच्या कस्तुजन पार्कवर संविधान बचाव रॅली झाली होती आणि अंदाजे तीन साडेतीन लाख लोकं त्या रॅलीला उपस्थित होते आणि आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी त्यावेळेला नागपूरच्या जनतेला ॲड्रेस केलं होतं आणि त्याचा परिणाम हा संपूर्ण देशात त्यावेळेला घडला आणि सत्ता पालटली आणि काँग्रेसची केंद्रामध्ये सत्ता आली होती आज हा संविधान सन्मान समारोह जो या ठिकाणी होतो आहे सारखं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांपासनं लोकांमध्ये चर्चा सुरू आहे की आमचं संविधान महत्त्वाचं आहे की यांची मनुस्मृती महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये लोकांचा कल हा संविधानाच्या बाजूनी असल्या लोकांना वाटतं की संविधान या देशाचा सुरक्षित राहावा आणि त्याची गॅरंटी दोन हजार चोवीसच्या निव लोकसभा निवडणुकीत केवळ एकाच पक्षाने दिली होती ती म्हणजे काँग्रेस पक्षानं आणि त्यामुळं लोकं आज त्या बाजूने उभे आहेत येणारा काळच सांगणार आहे की या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणार आहे आणि आम्ही सत्ता बदल करून महाविकास आघाडीचे सरकार ह्या ठिकाणी स्थापन करायला जात आहोत आणि त्याचसाठी ह्या जो संविधान सन्मान समारोह आहे हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असून हा मैलाचा दगड ठरणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जोरात संविधान बदलाचा संभाव्य संविधान बदल या हा जो मुद्दा उचलला होता आणि महाराष्ट्रामध्ये पाठिंबाही मतदारांचा जोरात मिळाला विरोधकांनी त्याला फेक नरेटिव्ह लोकसभेनंतर असं शब्द त्याच्या संदर्भात वापरलं आता हा जो संविधान सन्मान समारोह होत आहे काँग्रेस पुन्हा एकदा विधानसभा निवडणूकही संविधान बदलला जाऊ शकतो या मुद्द्यावर लढवण्याच्या तयारीत आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकांच्या मनातनं ती शंका गेलीच नाही ना जरी भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीने की कि हे फेक नॅरेशन होतं हे कितीही म्हटलं तरी हे नॅरेशन जन जनतेच्या मनातनं मतदारांच्या मनातनं गेलं आहे का तर माझं मत असं आहे की अजूनही गेलेलं नाही लोकांना वाटतं की यांनी संविधानाला अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला संविधानाला छेडण्याचा प्रयत्न केला संविधानातल्या अनेक कलमा बदलवण्याचा यांचा घाट होतो या ठिकाणी चालला आहे आणि दिसतं आहे खुल उघड्या डोळ्यांनी की या ठिकाणी जेव्हा सब कॅटेगरायशन अनुसूचित जातीमध्ये करण्याचा साठी यांनी जी कमिटी स्थापन केली बदर कमिटी ती कमिटी जेव्हा स्थापन होत आहे याचा तर अर्थ संविधानाला हात लावला जात आहे आरक्षणाला हात लावला लावला जात आहे आणि स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं आहे की यांना आरक्षण नको आहे आणि त्याचसाठी त्यांनी सब कॅटेगरीचा मुद्दा या ठिकाणी काढला जे आरक्षण देशाच्या भारतीय राज्यघटनेने या देशातील जनतेला दिलं होतं ज्या जनतेवर तीन हजार तीनशे ते चारशे वर्षापासनं सातत्यानं अत्याचार अन्याय होत होता त्यांच्यामध्ये त्यांना हीन समजलं जात होतं त्यांना भेदभाव केला जात होता द्वेष केला जात होता आपल्या पायाखालची चप्पल आहे असं समजलं जात होतं त्यांच्या पाठीला गाडगं बांधलं जात होतं त्या समाजाला जेव्हा न्याय मिळतो आका आरक्षणाच्या माध्यमातून ते मुळं मिळतं त्यामुळं संविधानाच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अत्यंत आदर आहे सन्मान आहे आणि हा सन्मान समारोह त्याचसाठीच होतो आहे कुठेतरी दलित आणि मुस्लिम मतदारांनी इंडिया आघाडीला काँग्रेसला खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि लोकसभेचं यश आपण सर्वांनी अनुभवलं आहे काँग्रेसला जो मिळाला किंवा महाविकास आघाडीला मिळाला आता मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी असं जाहीर केलं आहे की मराठा मुस्लिम आणि दलित एम एम डी असा सूत्र राजकीय त्यांनी सांगितलं आहे आणि या तीन आ, जाती समूहाच्या धार्मिक समूहाच्या मतदारांनी एकत्रित येऊन मतदान करावं असं ते म्हणत आहेत काँग्रेस याकडे कसं पाहतं काँग्रेसलाही धोक्याची घंटा वाटती आहे ही जरांगे जे आहेत ज्या पद्धतीने मुस्लिम आणि दलित मतदारांना मराठा मतदारांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे ज्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षण या देशामध्ये हवं आहे ज्यांना वाटतं की आमच्यावर अन्याय झाला आणि आम्ही आरक्षित समाज आहोत आमचा सुद्धा विकास झाला पाहिजे आमची सुद्धा प्रगती झाली पाहिजे आणि यासाठी ज्यांनी भांडणं लावलीत त्या भांडखोर लोकांच्या विरुद्ध ही जरांगेंची मोहीम आहे काँग्रेस पक्ष सातत्यानं या देशातल्या गरीब हिंद समजल्या जाणाऱ्या बहुजन समाजाकडे मागासवर्गीय समाजाकडे अगदी सकारात्मक दृष्टीने बघत आली आणि त्यांना योग्य तो न्याय भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत मिळावा अशी अशा प्रकारचं काँग्रेसने भूमिका स्वीकारली आहे त्यामुळं मला तरी वाटतं की जरांगे पाटील यांचं समर्थन थेट काँग्रेसलासुद्धा या निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार नाही पण जरांगे ज्या पद्धतीने हे एम एम डी सूत्र मांडतायत काही मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या मत उमेद मतदारां उमेदवारांना पण त्यामुळे थोडा अडचणीचा सा सामना करावा लागू शकत नाही वोट कटिंग कारण निवडणुकीमध्ये फार महत्वाची असते जरांगे पाटील या राज्यामध्ये सांगून राहिले आहेत कुणाला कळतं अथवा कळत नाही मला माहिती नाही परंतु मोठ्या प्रमाणात बहुजन समाज हा विदर्भात आहे आणि ते सुद्धा जरांगे पाटील म्हणतात की आम्ही सुद्धा बहुजन आहोत आणि मुस्लिम समाज बहुजन आहे दलित समाज बहुजन आहे तर हे बहुजनांचं राज्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न होतो आहे आपण लक्ष द्या की नेतृत्व कोणत्या दिशेने जावं त्याचे संकेत ते देत आहेत म्हणजे आपल्याला असं वाटतंय की कि काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला अनुकूल आहे जरांगेंचा हा राजकीय पाऊल आता ही जनताच ठरवणार आहे या राज्यातली आणि आपल्याला दिसेल की महाविकास आघाडीची यशस्वीरित्या सरसी या निवडणुकीत होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं राज्य स्थापन होईल आ... अखेरचा प्रश्न महारा महाराष्ट्रामध्ये आता जेव्हा अनेक मुख्यमंत्री वेगवेगळ्या जाती समूहाचे झालेले आहे आता मुख्यमंत्री अनुसूचित जातीचा व्हावं बहुजन समाजातून व्हावं अशी वेळ आली आहे का अनुसूचित जातीचा मुख्यमंत्री झाला नाही असं कोणी म्हटलं या राज्यामध्ये अनुसूचित जातीचे मुख्यमंत्री म्हणून माननीय सुशील कुमार शिंदेसाहेब राहिले आहेत अनुसूचित जातीतील उपमुख्यमंत्री म्हणून माननीय नाशिकराव ती पुढे राहिलेले आहेत प्रश्न अनुसूचित जातीचा मला अजिबात वाटत नाही दलितांना या ठिकाणी नेतृत्व मिळालं आहे परंतु बौद्ध समाजाला नेतृत्व मात्र मिळालेलं नाही याबद्दल लोकांमध्ये कुजबूज सुरू आहे बौद्ध समाजाचा मुख्यमंत्री होणं अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये मला माहिती नाही कारण मुख्यमंत्री बनवण्याचा जो प्रश्न असतो त्याचसाठी आमच्या हायकमांडची अनुमती लागते त्यांच्या आदेशाशिवाय राज्यामध्ये कोणीही आमच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री बनू शकत नाही आणि नेतृत्व करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला त्याचसाठी वाट बघावं लागेल निवडणुकीची निवडणूक संपल्यानंतर आमची हायकमांड आणि महाविकास आघाडी काय का निर्णय घेत घेईल तो निर्णय सर्वांना मान्य राहील तर सहा नोव्हेंबरला राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत आणि नागपुरात संविधान सन्मान समारोह संमेलनच्या माध्यमातून एका प्रकारे काँग्रेसच्या निवडणुकीच्या जोरदार प्रचारालाही ते सुरुवात करणार आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट